मित्रांनो माझं नाव अभिनंदन अशोक शिंदे राहणार सावळज तालुका तासगाव जिल्हा सांगली आपल्या इथे सांगली जिल्हा शेतकरी कृषी सहाय्यक संघटना व रासायनिक आणि दुसरा आहे जैविक प्रकार तर रासायनिक प्रक्रिया ही पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला ॲक्ट्रा हे औषध आहे ते 1 किलो 1 ग्रॅम याप्रमाणे पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्या 20 किलोच्या बियाणाला लावून घ्यायचं आहे रासायनिक प्रक्रिया ॲक्ट्राची ही आपल्या बियाणाला कोणत्या रोग किंवा ह्या गोष्टी किडीपासून संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला ते संरक्षण देतं कोंबणी आळी ज्या ह्यापासून आपली कीड लागणार आहे बियाणाला ती त्यापासून संरक्षण केली जाते त्यानंतर आपल्याला जैविक प्रक्रिया करायची आहे जैविकमध्ये आपल्याला पहिल्यांदा ट्रायकोडर्मा हे औषध पहिल्यांदा आपल्याला 30 किलोला 1/2 लिटर याप्रमाणे जैविक कारण त्यात ओतून आपल्याला ते पूर्णपणे बियाणाला लावून घ्यायचं आहे ते आपल्याला बुरशीपासून संरक्षण करणार आहे आपल्याला बियाणाला जे बुरशी लागून जे आपलं पिकाचं कमी होणार आहे ती प्रक्रिया केल्यामुळे आपले ते त्यातून वाचणार आहे त्यातून दुसरी प्रक्रिया आहे रायझोबियमची रायझोबियमचे ते औषध आपण त्याला मिक्स करून ते बियाणाला लावल्यानंतर बियाणाची जे नत्र ॲक्सॉर्बन क्षमता आहे ती वाढणार आहे PSB हे 1/2 लिटर याप्रमाणे आपल्या बियाणाला लावून घ्यायचं आहे त्यामुळं आपल्या बियाणातले स्फुरज जे आपण घालणार आहे रासायनिक ते त्यातून जमिनीतून ॲक्सॉर्ब करण्याची बियाणाची पॉवर वाढवते त्यामुळं बियाणाला बऱ्याच गोष्टीपासून संरक्षण मिळतं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि आपल्या उत्पन्न हे 15 ते 20% उत्पन्न वाढण्याची क्षमता वाढते हे औषध लावून 1/2 तास ते 1 तास वाढून देऊन आपण ही पेरणी करून घ्यावी त्यातून आपल्याला नक्कीच 15 ते 20% उत्पन्नात वाढ बघण्यास मिळेल त्यामुळं रासायनिक आणि जैविक प्रक्रिया सर्वांनी करून घ्यावी हीच विनंती चालते त्याला काही नाही.